लॉकडाऊनमुळे कित्येकांचे व्यवसाय बुडाले, नोकरी गेली, भविष्यातले प्लॅनिंग्सही बिघडले. यात सगळ्यात जास्त भरडला गेला तो म्हणजे हातावरचं पोट असणारा मध्यमवर्गीय. यापैकीच एक आहेत पुण्यातले नवनाथ धस. त्यांचा बूट पॉलिशचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे पार कोलमडलाच. त्यातच लेक आणि नातीचीही जबाबदारी. रोज 2 वेळा 7 ते 8 किलोमीटर कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च आणि एकूणच संसाराचा खर्च. यात धस काकांचे कष्ट पणाला लागले आहेत. पण सामान्याचा संघर्षही किती अर्थपूर्ण आणि अमूल्य असतो हे मला धस काकांशी बोलून जाणवलं. म्हटलं सहज तुमच्याशी शेअर करावं. या कहाणीतून मला माझ्या वाट्याचं तर मिळालं. तुम्हीही बघा, तुम्हालाही काही मिळतंय का ते. चला तर मग भेटूयात पुण्यातल्या नवनाथ धस यांना. वयाच्या 10व्या वर्षापासून काम करणारे नवनाथ धस यांचं बूट पॉलिशचं दुकान. दुकान म्हणजे एक काळी पेटी, त्यात बूट पॉलिश करण्यासाठीचं सगळं सामान, ऊन आणि पावसानं बचाव व्हावा म्हणून डोक्यावर ताडपत्री बांधलेली, फुटपाथवर कोपऱ्याला कापड टाकून बसायचं की झालं दुकान. बूट शिवायचं म्हणून त्यांच्याकडे गेले आणि सहज म्हणून विचारपूस केली. सफारी घातलेले हे काका बरेच बोलके वाटले. साहजिकच कोरोनाचाही विषय निघाला. दुसऱ्या दिवशीपासून लॉकडाऊन लागणार होतं म्हणून कुणीतरी आपुलकीनं विचारतंय बघून काका पण सांगू लागले. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांच्या संसारात किती अडचणी आल्या आहेत हे त्यांनी सांगितलं. बूट शिवता शिवता काकांशी भरपूर गप्पाही झाल्यात. बूट शिवला आणि काका आवरायला लागले. मी विचारल्यावर म्हणाले, आता जरा वेळ घरी जातो, मग येईन परत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. मला त्यांच्या बोलण्यातून इथपर्यंतचा प्रवास कोणत्याही लढाईपेक्षा कमी वाटला नाही. म्हणूनच तुमच्याशी शेअर करावा म्हणून काकांसोबत त्यांच्या घरी जायचं ठरवलं. काका, त्यांच्या पत्नी, मुलगी, नात यांच्याशी छान गप्पाही झाल्यात. 70 ते 75 साली गट एक काम चालू केलं. त्यानंतर मूळचे पुण्याचेच का? नाही, बार्शी सुरडी गाव. पुण्यात कसे आला? पुण्यात दुष्काळ पडला होता ना गावाकडे, त्यामुळे तिकडून इकडं पुण्याला आलो. हा, एकटं चालतो. त्यानंतर मग हळूहळू मग एक सगळेजण आले. आणि मग पहिला व्यवसाय काय केला तुम्ही पुण्यात येऊन? व्यवसाय हाच चालू केला. कुठे करता आता? म्हणजे आता मी सकाळनगरला आहे, औंध बाणेर रोड सकाळनगर. तर पहिल्यापासूनच करता? पहिल्या विद्यापीठ चौकात होतो, वैभव हॉटेल समोर. पुणे विद्यापीठ रोड वैभव हॉटेल समोर होतो. तुमच्या कुटुंबाबद्दल जरा सांगा ना आम्हाला, म्हणजे किती मुलं आहेत? 3 मुलं आणि 1 मुलगी आणि 1 नात. थोडे बचत करून करून अर्ध्या पोटाने उपाशी राहून बचत करून हे ॲडजस्ट केलं, त्यांचं शिक्षण केलं. त्यांचं मुलं आता काय कॉन्टॅक्ट बेसवरती कामाला आहेत. आता लॉकडाऊनमुळे बंद आहेत घरी सगळे. आणि जेव्हा वर्षभर गेलं, वर्षभर बंद होतं सगळं, तर त्यावेळी कसं तुम्ही मॅनेज काय आता करणार? राशनचं सामान मिळत होतं गव्हर्नमेंटनं दिलेलं, त्याच्यावरतीच गुजारा करायचा. आणि आता इतकीच वेळ आली, कारण आता 15 दिवस बंद म्हणल्यानंतर अवघड झालं ना. काम बंद पडलं म्हणल्यानंतर हे राशनच्या ह्याच्यावरती गुजारा होतो, कारण बाकीचं काम नसल्यामुळे येणार कुठून, इन्कम कुठून येणार? काम केलं तरच घर चालणार ना. बरं काका, मला सांगा रोज किती गिराईक, समजा जर तुम्ही दुकान लावलं रोज किती गिराईक? 30-35-40 पर्यंत येतात. आता हे लॉकडाऊनच्यामुळं कमी येतात, पण आता हे थोडं चालू झालं. पण आता ह्या लॉकडाऊनमुळं परत मागचे दिवस पुढे आले, कारण आता धंदा परत गिराईक, लोक बाहेर पडत नाहीत. मग आता तुम्ही म्हणजे रस्त्यावर बसता आणि सुरू करता, पण आता इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला असं वाटलं नाही आपलं दुकान असावं? दुकानच केलं होतं, दुकान झालतं, पण कॉमन्स गेम्सच्या नावाखाली दुकानं महानगरपालिकेने काढली, त्यामुळं ते परत दुकानं त्यांनी काय अजून दिलेली नाहीत. महानगरपालिकेनं ते देऊ म्हणत आत्तापर्यंत कोर्टात केस चालू आहे. मग आता दुकान नाही, तुम्ही तसंच तिथे फारी टाकून? ओपन. हां. आणि मग पावसा पाण्याचं कसं करतं? वरती छेद बांधून छत्र्या रिपेअर चालू होतं, छत्र्या असतात कस्टमरच्या, त्यामुळे काय टेन्शन नाही येत, पण काम नसतं एवढं. बरं, तुम्ही राहता कुठे? म्हणजे हे तुमचं घर आहे कुठे आहे? हे जगताप डिरी मधुबन कॉलनी सर्वे नंबर 28. इथनं इतक्या दूर सकाळनगरला जायचं किती साधारण किलोमीटरचा प्रवास? 7 ते 8 किलोमीटर आहे. बरं, आणि मग तुम्ही सकाळी किती वाजता जाता? सकाळी 10 वाजता.
आणि 2 वाजता बंद करतो. बंद करून मग ते कस्टमरचं काम घेतलेलं ते घरी येऊन मशीनवर ते रिपेअर करायचं, परत नेऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती देऊन टाकायचं कस्टमर. बूट पॉलिश आणि याच्याशिवाय अजून काय शिवता मग तुम्ही? चप्पल आहे, बॅग आहे, एअर बॅग आहे, ट्रॅव्हलिंग आहे. हे आता तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आता जे लॉकडाऊन घोषित झालेलं आहे ह्याच्यामध्ये? लॉकडाऊन चांगलं झालं, पण कसं झालं की आता ही लोकांचं निव्हिजन नाही आहे. आर्थिक परिस्थितीत जे लोक हातावर पोट भरणार आहेत त्यांचं निव्हिजन काहीच नसतं, काम करणे आणि खाणं. त्या दृष्टीनं लॉकडाऊन होईल होईल म्हणून असं गैर धरून गप बसल्यामुळं हा ताप झाला. आता अचानक लॉकडाऊन झालं, आता नियोजन काहीच करू शकत नाही ना, कारण लॉकडाऊन 15 दिवस आहे. त्यामुळं घरात बसण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही, कारण एवढं गव्हर्नमेंट धरपडते ना, आपण त्यात बाहेर फिरून मग ते नियमाचं उल्लंघन होतं. त्यापेक्षा घरी एक टाईम खाऊन बसलेलं बरं, बाहेर फिरून त्यांनाही त्रास आणि आपल्यालाही त्रास. मुलांचं शिक्षण वगैरे कसं पूर्ण केलं तुम्ही? तुमचं मॉन्टेसरीपासून ग्रॅज्युएटपर्यंत त्यांना शिकवलं सायकलवर. प्रत्येक मुलाला सायकलीवर नेऊन शाळेत सोडणं आणणं ह्या धंद्यावरतीच केलं, कारण केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण त्यांना थोडं तरी शिकवणं गरजेचं आहे, कारण न शिकून मग त्या आपल्यासारखंच त्यांना रोडवर बसावं लागेल. त्याकरता कसोटीनं मेहनत करून त्यांना त्या लेवलपर्यंत जेवढं जमतंय तेवढं शिकवलं. आणि या सगळ्यामध्ये बचत वगैरे कुठे व्हायची? काहीतरी बचत लागते ना? बचत लागते ना, बचत केली ना आपल्या रुपयातनं चारांनी बाजूला टाकू त्यांचे शाळेचा खर्च भागवायचा, फी भरायची, आपला घरातला खर्च करायचा, कमी जास्त डॉक्टर आहे दवाखाना आहे हे सगळं त्याच्यावर थोडं थोडं बचत करून करायचं. तुम्ही सांगितलं की 75 ते 76 दरम्यान तुमचा हा व्यवसाय, तुम्ही पुण्यात आलात मग व्यवसाय सुरू केला, तेव्हा बूट पॉलिश करण्याचे किती पैसे मिळायचे? त्यावेळेस 4 आणि 8 आणि 4 पॉलिश नव्हती. बरं, आता किती मिळतं? आता 20 रुपये भेटतात. मी स्वतः काम केलंय, 3-3, 4-4 मजलीवर सिमेंटची पुती नेलेत, माल कालवून दिलाय, तेव्हा आम्हाला 12 आणि 1.5 रुपये असं पैसे मिळायचे. डबल काम केलं तर 1.5 रुपये मिळायचा, नाहीतर 12 आणि मिळायचे. आणि ते पण चांदणी चौक, कोंडवा, स्वारगेट, मोठी भाजी मंडई, हे सगळे आम्ही काम केलं. आमचं ऑफिस होतं साहेबाचं अलंकार टॉकेपाशी, खानसाहेब म्हणून होते, त्यांच्याकडे मी काम केले. आता काय करता? आता बरेच दिवस झालं घरी आहेत, मुलांची लग्न झाली, मुलं बाळं झाली, सगळे व्यवस्थित आहे, चाललं आहे आपलं कसं बसं चाललं आहे. आता काय काय हेच नाही, चान्सच नाही की आम्ही 2 रुपये ठेवू शकेल किंवा आमच्या उद्या औषध पाण्याचा खर्च करू शकेल हे आमच्या ऐपतच नाही आता, कारण सगळं लॉकडाऊनमुळे सगळं बर्बाद होऊन बसले. आमचं काय होणार तेवढ्यात, रोज एवढ्या लांब जा ये, पेट्रोलचा खर्च निघत नाही, भाजीपाल्याचं भागत नाही, मग त्यातून कसं बसं भाजीपाल्याचं भागायचं आणि त्यातून बचत किती करायची? करू शकत नाही आम्ही बचत, तर आम्ही गव्हर्मेंटचं सहारा घेतो. ह्या दवाखान्यात जा, एस आयला जा, इथं जा, तिथं जा, दोघालाही BP शुगर आहे, काय करणार आम्ही? ज्यावेळेस मी शाळेमध्ये होते त्यावेळेसची एक आठवण आहे की म्हणजे लहानपणापासून बघत होतो की आई वडील कष्ट करत आहेत, पण इथून म्हणजे आमच्या राहत्या घरापासून माझी शाळा 12 ते 15 किलोमीटर लांब होती आणि ऊन म्हणजे 12 महिने आता शाळा चालू असल्यामुळे त्यावेळेस वडिलांकडे गाडी वगैरे काही नव्हती, तर आम्हाला तिघांना भावंडांना म्हणजे माझे मोठे 2 भाऊ आणि मी, तर आम्हाला तिघांना सकाळी 7 वाजता शाळेत तिथं पोहोचण्यासाठी आम्हाला 6 वाजता ते सायकलवरती घेऊन जात होते. पाऊस असला तरी ते स्वतः भिजायचे, पण आम्हाला त्यांचा रेनकोट ते घालायचे आणि तसेच मग ते आम्हाला शाळेत सोडून दुकानावरती जायचे जिथं ते बसायचे सकाळनगरला. आमची शाळा 12:30 सुटायची, 12:30 ते परत तिथून बंद करून सगळं आवरून शाळेच्या गेटपाशी येऊन थांबायचे, आम्हाला परत सायकलवरती घेऊन ते परत ते 12 ते 15 किलोमीटर सायकलवरती इथं घेऊन यायचे, जेवण करायचे आणि लगेच ते जायचे परत, मग ते संध्याकाळीच यायचे त्याच्यानंतर. मग कधीकधी असं वाटायचं की बघायचो बाकीच्या मुलांकडे म्हणजे आई वडील गाड्या वगैरे घेऊन यायचे, पण आपले वडील एवढे कष्ट करतायत. आज आपल्या वडिलांकडे म्हणजे असं नोकरी बऱ्याच म्हणजे मुलांमध्ये चर्चा व्हायची, माझ्या वडिलांना एवढा पगार आहे, पण असं आम्हाला कधी सांगायला यायचं नाही की माझ्या वडिलांना एवढा पगार आहे, कारण रोजची कामाई असायची, असं महिन्याला फिक्स असं पगार असं काही नसायचं त्यांचा. त्याच्यामुळे मग असं आणि कधी असं मागितलं हट्टाने तर वडील द्यायचे, पण त्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं की आम्ही एवढ्या हट्टाने एवढ्या महागाच्या किंवा काहीही मागितलं
तरी देत आहेत, पण त्याच्यामागे त्यांचे कष्ट काय आहेत. ज्यावेळेस कळायला लागलं, जसे जसे मोठे होत गेलो, आम्ही स्वतः नोकरी करायला लागलो, त्यावेळेस कळत गेलं की नाही, आता त्यावेळेसची ती गोष्ट आता एवढी महाग आहे. आपण आपल्या मुलांना देताना इतका विचार करतोय, पण तसा विचार आपल्या आईवडिलांनी नाही केला. धस काकांचं 12 वर्षांपूर्वीपर्यंत आता ज्या जागी ते बूट पॉलिश करायला बसतात तिथंच छोटंसं दुकान होतं, पण ते महानगरपालिकेनं हटवलं. काकांकडे दुकान परवानाही आहे, अजूनही त्यांना आपलं दुकान होण्याची आशा आहे. कामावर असलेली निष्ठा किती असावी हे खरंच काकांकडून शिकण्यासारखं आहे. काका आणि त्यांच्या कुटुंबियांचा निरोप घेतला. काकांनी जे उभं केलं ते खरंच चिरंतन टिकणारं आहे. ते उभं करण्यामागं घेतलेल्या निस्वार्थ कष्टाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. ही स्टोरी जास्तीत जास्त नक्की शेअर करा. पुण्याहून शिवानी खोरगडे, लोकमत.